नमस्कार, मी आलोक राजनजोशी। नमस्कार, मी शिल्पा आलोक जोशी। असे म्हणतात ना की लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचंच मिलन नाही, तर दोन कुटुंबांचं एकत्र येणं आहे। आणि आजकालच्या या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आणि मेकॅनिकल युगामध्ये ही सगळी प्रोसेस फारच कॉम्प्लिकेटेड झालेली आहे। आणि या प्रोसेसमध्ये आम्ही स्वतःला खूप लकी समजतो किंवा भाग्यवान समजतो, कारण आम्ही योग्य वेळेस पंडितांच्या सानिध्यात आलो। बरोबर आहे। आणि कसं होतं की लोकांना ही खूप कॉम्प्लिकेटेड वाटणारी जी प्रोसेस होती ती आम्हाला त्यामुळेच खूप इझिएस्ट अशी वाटायला लागली। याचं कारण असे की पंडित आम्ही भेटण्यापूर्वीच पंडितजींनी आमच्या पत्रिकेचं गुणमिलन हे करून दिलं होतं आणि आम्ही एकमेकांकरता योग्य आहोत असा त्यांनी सल्ला दिला। आणि त्यांनी आमची पत्रिका सगळ्या अँगल्सने बघितली होती, म्हणजे फॅमिली कशी आहे, काय आहे, स्वभाव कसे आहेत एकमेकांचे, ते एकमेकांना कितपत अनुरूप आहेत, ते कसे जुळतील। बरं, फक्त नवरा बायकोंचे स्वभाव नाही तर घरातल्या व्यक्तींचे सुद्धा स्वभाव त्यांनी कन्सिडर केले होते की ते कसे असणार आहेत, त्यांचं कसं जुळणार आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच मग त्यांनी आमची भेट घडवून आणली होती। आणि मग काय, भेट घडल्या होती सगळे असे बरोबर जुळून आले। आणि असं म्हणतात ना की लग्न म्हणजे असं की त्याच्या गाठी ज्या असतात त्या स्वर्गात बांधल्या जातात, पण आमच्यासाठी लग्नाच्या गाठींचा दुवा म्हणजे पंडितजी आहे। म्हणून याकरता आम्ही दोघही जण आता आमच्या लग्नाला 8 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत सुखी आणि आनंदी आहोत। आणि फक्त आम्ही दोघच नाही तर आमचं कुटुंबही खूप आनंदात आहे, सगळेजण खूप आनंदात आहोत। माझे आई वडील, सासू सासरे हे सगळ्याच्या नात्याने खूप खुश आहेत एकमेकांमध्ये। सगळ्या दोन्ही कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र आले आहेत जसं पंडितजींनी सांगितलं होतं। आणि मुळात आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत या सगळ्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी करतात। म्हणून पंडितजींना आम्ही पंडितजींचे आभारी आहोत आणि आमच्या जे ऋणी आहोत। धन्यवाद। धन्यवाद पंडित।